काही सरले काही उरले, कळत न कळतच जणू सारे घडले। वेळेचा हा खेळ खेळता जीवन असे हे पुढे चालले, काही सोनेरी इतिहास रचले तर काही काळे डागही पडले। बघता बघता वर्ष ते सरले, नववर्षाचे हर्ष उरी भरले, हर्ष उरी भरले। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, अर्थातच अनेक सुख दुःख मागे सोडून नव्याने जगण्याची सुरुवात करण्याचा हा दिवस। पण सरते शेवटी 2018 मध्ये घडलेल्या ऐतिहासिक निर्णय, घडामोडी, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक याप्रमाणे सर्वच क्षेत्रातील इतिहास जमा गोष्टींचा विचार केला तर 2018 मध्येही नववर्षाची नवीन आशा ही होती, पण पदरात पडली थोडी का असेना, पडली हो निराशा। सुसाटपणे धावली महागाईची ट्रेन, गेल्या वर्षी नाशिककर सुखदुःखाच्या घडामोडींचे साक्षीदार ठरले। 2018 मध्ये अनेक बदल नाशिककरांनी अनुभवले। आता आढावा 2018 मधील चांगल्या वाईट गोष्टींचा। गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात ब्रँड ठरलेले दक्ष पोलीस टाइम्स गेल्या 25 वर्षांपासून निर्भीडपणे आपले मत परखडपणे मांडते। या साप्ताहिकाची सुरुवात केली ती दक्ष पोलीस टाइमचे संस्थापक विजयजी टाटिया यांनी। खऱ्या अर्थाने पत्रकारितेला समजून घेतले, आपला निर्भीडपणा, अन्यायाची चीड आणि त्याला माणुसकीची जोड ही त्यांची जमेची बाजू। त्यांनी साप्ताहिकावर न थांबता पत्रकारितेची गोडी असल्यामुळे दक्ष पोलीस न्यूज चॅनल ऑक्टोबर मध्ये सुरू केले आणि हे दक्ष पोलीस न्यूज दक्ष टाइम्स प्रमाणेच सर्व नाशिककरांच्या पसंतीस उतरले। सज्जनांचा सन्मान, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ हे ब्रीद वाक्य घेऊन दक्ष पोलीस वृत्तवाहिनी हे नाशकात नव्यानं सुरू झालीय। दक्ष पोलीस न्यूजने आपले विचार मत निर्भीडपणे आज लोकांसमोर मांडतंय, याचं सर्वस्व श्रेय ते आमच्या चॅनलचे संचालक राकेश पाटील, अमित कबाडे आणि जितेंद्र गिरासे, तसेच आमच्या चॅनलचे संस्थापक विजयजी टाटिया यांना। आता जर विचार करायचा म्हटला तर नाशिक शहरात गाजलेला विषय अर्थात तुकाराम मुंडे। गतवर्षी नाशिककरांना लाभला एक खरा आणि जबाबदार अधिकारी, हा अधिकारी नाशकात एक वादळ म्हणून दाखल झाला। या वादळाचं नाव ऐकताच भल्या भल्यांच्या घशाला कोरड पडली, फेवरेट झाले। त्यांचे काही मुद्दे बघायचे ठरले तर अडथळा मुक्त रस्ते करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी पालिका कर्ज मुक्त केली, नाशिककरांना सकाळ सकाळी ऐकू येणारी घंटागाडी, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण अशा अनेक सवयी नाशिककरांना लावणारे नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंडे। अनधिकृत बांधकाम केलेल्यांसाठी तर ते यमच भासू लागले। त्यांनी वेळोवेळी सज्जनांचा सन्मान केला तर भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ केला। सत्याची बाजू धरून चालण्याच्या वृत्तीमुळे मुंडे नामक वादळ फक्त 9 महिने 13 दिवस नाशकाला लाभले। माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा कैवारी, हाच पोसतो लोकाला परी कोणी नाही याला वाली। 2018 हे वर्ष बळीराजाच्या जीवनाला चांगलीच खीळ बसवून गेले। गतवर्षी बळीराजाला आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागला। अरे तळहाताच्या फोडाप्रमाणे हा बळीराजा जपतो हो पिकाला, पण जेव्हा वेळ येते मोबदल्याची तेव्हा त्याला कवडीची किंमतही मिळत नाही आणि हकनाक बळी जातो त्या बळीराजाचा। पिकाला भाव नाही, निसर्गाचा नेम नाही, तेव्हा समोर दिसते ते शेतकरी आत्महत्येचे सत्र। गतवर्षी कांद्याला भाव मिळाला नाही तेव्हा मात्र शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि सुरुवात झाली ती शेतकरी आंदोलनाला। राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरले, निदर्शने केली, पिकाला पुरेसा मोबदला मिळाला नाही म्हणून त्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकला, कोणी तर तो फुकटही वाटला। या बळीराजाच्या व्यथा कधी संपणार देवच जाणे, पण 2019 हे वर्ष तरी या बळीराजाला सुखाच जाओ हीच निसर्ग राजाला प्रार्थना। 2018 मध्ये कुठे पत्रकार हल्ले झाले तर कोणा देशभक्त शहीद झाले, अपघातात कित्येकांचा जीव गेला तर कित्येकांनी देशभक्तीसाठी आपला जीव गमावला, या वाईट गोष्टींसह काही इतिहास देखील रचले गेले। मराठा आरक्षणाला मान्यता मिळाली तर कुठे राजकारणाचे डाव बदलले, अनेकांनी हवे ते साध्य केले,
आता 2019 मध्ये आपण स्वप्न नवे पाहू, नवी दिशा पाहू, नवी दिशा बदलू, दुःख सारी विसरू न जाऊ, तर सर्व सुखे देवा चरणी वाहू। हा 365 दिवसांचे हे नवीन पुस्तक नव्याने लिहू। सर्व नाशिककरांना दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा। धनश्री कलाल सह करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।